नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर स्मिता शिंदीकर तुम्हाला आज फ्लोरिकल्चरचे महत्त्व सांगणार आहे. मित्रांनो, फ्लोरिकल्चर ही एक अत्यंत हा एक अत्यंत चांगला विषय आहे. या विषयामध्ये फुलझाडांचा म्हणजे व्यापारी तत्वावरती जी फुलं पिकं घेतो त्यांचाही अभ्यास करतो, तसंच लँडस्केपिंग आणि गार्डन डिझायनिंग मेंटेनन्स वगैरे या गोष्टींचा पण आपण अभ्यास करतो. थोडक्यात काय तर फ्लोरिकल्चरमध्ये दोन भाग आहेत, एक म्हणजे व्यापारी फुलं पिकं आणि दुसरा भाग जो आहे तो लँडस्केपिंगशी संबंधित असलेला म्हणजे शोभिवंत वनस्पतींचा अभ्यास आणि त्याचा त्या वनस्पतींचा वापर करून उद्यान निर्मितीचा अभ्यास, असे दोन भाग फ्लोरिकल्चरमध्ये समाविष्ट आहेत. आपण या व्हिडिओमध्ये फ्लोरिकल्चरचे सर्वसाधारण उपयोग किंवा महत्त्व जे आहे ते पाहणार आहोत. फ्लोरिकल्चर ही उद्यानविद्याची एक अत्यंत महत्त्वाची शाखा आहे, जिच्यामध्ये आपण फुलांची आणि शोभिवंत वनस्पतींची लागवड कशी करायची, त्यांची निगा कशी राखायची, तसंच काढणीपर्यंतचं त्यांचं जे काही तंत्रज्ञान आहे याविषयीची माहिती आपण या विभागामध्ये करत असतो. फ्लोरिकल्चरमध्ये प्रामुख्याने शिवारातली म्हणजे शेतातली फुलं पिकं येतात, पॉलीहाऊसमधली फुलं पिकं येतात, तसंच लँडस्केपिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या शोभिवंत वनस्पतींची माहिती देखील फ्लोरिकल्चरमधून आपण घेत असतो. फ्लोरिकल्चरमध्ये सरळ सांगायचं झालं तर सुंदर गोष्टींचा समावेश आहे. फूल सुंदर असतं, शोभिवंत वनस्पती सुंदर असतात, यांचा अभ्यास करणे म्हणजेच फ्लोरिकल्चर होय. फ्लोरिकल्चरचं महत्त्व जर आपल्याला सांगायचं झालं तर सर्वप्रथम आपल्याला फुलाचा विचार करायला लागेल. आपल्या भावना व्यक्त करण्याचं फूल हे अत्यंत प्रभावी, सहज उपलब्ध आणि स्वस्त असं माध्यम आहे. जेव्हा आपण फुलांचा वापर करतो आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, तेव्हा आपल्याला तर आनंद होतच असतो, मात्र ज्याला आपण फुलं देतो त्याला सुद्धा खूप आनंद होत असतो. मानव फार प्राचीन काळापासून फुलांचा वापर करीत आलेला आहे, मग ते अगदी देवपूजेसाठी असो किंवा शृंगारासाठी असो किंवा सजावटीसाठी असो, तो फार प्राचीन काळापासून फुलांचा वापर करत आलेला आहे. आपल्याकडे संस्कृत भाषेमध्ये अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, या ग्रंथांमध्ये अनेक वाटिकांचा उल्लेख आहे. तर फुलांचा अभ्यास ही अति प्राचीन कला आणि शास्त्र आहे हे मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते. फुलांचा वापर आपण देवपूजेसाठी करतो, सणवारी करतो, एखादा समारंभ असेल तर तो फुलांशिवाय अपूर्ण असतो. एखाद्याचा सत्कार करायचा, एखाद्याला निरोप द्यायचा, बारसं असो किंवा अगदी एखाद्याला श्रद्धांजली अर्पण करणे असो, या सगळ्या गोष्टींसाठी आपण फुलांचा वापर करू शकतो. जेव्हा आपल्याला वातावरण निर्मिती करायची असते त्यावेळेला आपण फुलांचा वापर करतो. उदाहरणार्थ एखादा समारंभ आहे, मग ते लग्न असो, एखाद्याचं पार्टी असो किंवा एखाद्याचा निरोप समारंभ असो, त्यावेळेला आपण फुलांचा वापर करून वातावरण निर्मिती करत असतो. फुलांची रचना केल्यामुळे त्या समारंभाचा जो आनंद आहे तो द्विगुणित होतो. फुलांची लागवड करून शेतकऱ्याला देखील भरपूर पैसे मिळतात, तो त्याचा एक खूप मोठा व्यवसाय होऊ शकतो. फुलांना शहरांमध्ये तर मागणी असतेच, मात्र आपल्याकडे जी अनेक धार्मिक स्थळं आहे तिथेही खूप चांगली मागणी असते. उदाहरणार्थ अक्कलकोट असेल किंवा पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, गाणगापूर असेल, अशा ठिकाणी फुलांना खूप मोठा उठाव असतो. आणि विशेष म्हणजे वर्षभर इथे लोक येत असतात आणि फुलांचा वापर आपल्या देवाप्रती असणारी भावना व्यक्त करण्यासाठी करत असतात. जेव्हा आपण विशिष्ट दर्जाच्या फुलांचं उत्पादन करतो त्यावेळी आपण ती निर्यात देखील करू शकतो. उदाहरणार्थ जेव्हा आपण पॉलीहाऊसमध्ये फुलांचं उत्पादन घेतो तेव्हा ती निर्यात योग्य असतात आणि भारतातून आपण काही ठराविक वेळेला वर्षातून खूप मोठ्या प्रमाणात फुलांची निर्यात करत असतो. उदाहरणार्थ व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, नाताळ, नवीन वर्ष हे जे जागतिक सण आहेत या सणांच्या वेळी फुलांना खूप जास्त मागणी असते. नुसतीच फुलांना मागणी असते असं नाही, तर फुलांबरोबर जे फिलर मटेरियल पण वापरलं जातं
म्हणजे पानं असो किंवा काड्या असो किंवा सुकवलेली फुलं असो, या सगळ्या गोष्टींना वर्षभर मागणी असते आणि फ्लोरिकल्चरमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला फुलांची निर्यात करायची असते त्यावेळेला आपण विशिष्ट दर्जाच्या फुलांचं उत्पादन घेतो, या दर्जेदार फुलांची निर्यात करतो आणि करोडो रुपयांचं परकीय चलन देखील मिळवतो. हे चलन मिळवून शेतकरी आणि देश दोघांनाही फायदा होत असतो. फुलांची लागवड केल्यामुळे अनेकांना रोजगार देखील मिळतो. फुलांची लागवड करत असताना अगदी नर्सरी पासून किंवा टिश्यू कल्चर ज्या ज्या प्रयोगशाळा आहे तिथपासून रोजगार निर्मितीला सुरुवात होते. ती अगदी फुले विमानतळावरती नेऊन ती विमानात लोड करण्यापर्यंत असंख्य ठिकाणी असंख्य लोकांना रोजगार मिळत असतो. अनेक रोजगारांना फुलं पिकांच्या लागवडीमुळे चालना मिळत असते. फुलांची आपण लागवड केली की आपलं पर्यावरण देखील सुरक्षित होतं, सुंदर होतं. अनेक पक्षी, अनेक छोटे कीटक, प्राणी, भुंगे हे सगळे बागेमध्ये येतात किंवा फुलशेतावरती येतात आणि ती जी निसर्गाची जी साखळी आहे ती साखळी आपल्याला राखता येते. आणि म्हणून पर्यावरण सुरक्षेसाठी देखील फुलझाडांची लागवड आणि शोभिवंत वनस्पतींची लागवड आपण करायला हवी. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये पर्यावरणाची सुरक्षा करण्यासाठी बागकाम केलं जातं, अनेक बागा तयार केल्या जातात. तर इथे देखील फ्लोरिकल्चरचं महत्त्व आपल्याला दिसून येतं. फुलांपासून आपण अनेक मूल्यवर्धित पदार्थ तयार करू शकतो. उदाहरणार्थ गुलाबाचं अत्तर, गुलाबजल, गुलकंद किंवा निशिगंधाचं काँक्रीट, जाईजुई मोगऱ्याचं काँक्रीट, हे जे पदार्थ आहेत यांना जागतिक स्तरावरती खूप मोठी मागणी आहे. याच्यापासून खूप उंची प्रकारचे परफ्युम्स बनवले जातात आणि त्यांच्यापासून त्यांची निर्यात करून आपण खूप मोठं परकीय चलन देखील मिळवू शकतो. म्हणून फुलझाडांची लागवड आपण करणं गरजेचं आहे. फुलांचे आपण काही विविध उपयोग पाहूयात. देवपूजेसाठी तर आपण फुलं वापरतोच, मात्र बुके तयार करण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर केला जातो. इथं कट फ्लॉवरचा वापर असतो प्रामुख्याने, पण कट फ्लॉवर बरोबर त्याच्यासाठी फुलांबरोबर जी पानं किंवा काड्या किंवा शोभिवंत वस्तू तयार केल्या जातात त्यांचा देखील इथे खूप मोठा हातभार असतो. त्यामुळे बुके तयार करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी लागत असतात. उदाहरणार्थ बुके तयार करायचा तर तुम्हाला पेपर लागणार, तुम्हाला वायर लागणार, तुम्हाला स्टेपलर लागणार, तुम्हाला बास्केट्स लागणार, तुम्हाला दोरा लागणार, तुम्हाला विशिष्ट प्रकारचा टेप लागणार, या फुलांची वाहतूक करण्यासाठी गाड्या लागणार, फुलं तयार करणारे किंवा बुके तयार करणारे खास कुशल कारागीर लागणार, या फुलांची वाहतूक तुम्हाला विशिष्ट रेफ्रिजरेटेड व्हॅनमधून करावी लागते, शीतसाखळी मेंटेन करावी लागते. तसं खूप मोठे व्यवसाय एक पुष्पगुच्छ जरी आपण घेतला तरी त्याच्यावरती आधारित आहे. त्यामुळे फुलांचे बुके तयार करणे हा एक खूप चांगला उपयोग आहे. फुलांपासून औषधं देखील तयार केली जातात. गुलाबाच्या पाकळ्या, गुलकंद, गुलाबजल किंवा गुलाबाच्या बिया या सगळ्यांचा वापर आपण करत असतो. सुगंधी द्रव्य निर्मिती करण्यासाठी देखील फुलांचा वापर केला जातो. काही पानांचा पण वापर केला जातो. इथे देखील आपल्याला फ्लोरिकल्चरचे महत्त्व स्पष्ट होते. हार, तुरे, गजरे, माळा, वेण्या इत्यादी तयार करण्यासाठी देखील फुले वापरली जातात. अनेक फुलं सुकवली जातात, तो एक मोठा व्यवसाय आहे. पानं सुकवली जातात, फुलं सुकवली जातात, यांच्यापासून बुके तयार करतात, फ्रेम्स तयार करतात, अनेक प्रकारच्या ग्रीटिंग कार्ड्स तयार करतात. तर ह्या सगळ्याचा उपयोग आपण फुलांचा वापर करून करू शकतो. कंद, बिया, गड्डे, मुळखोड म्हणजे जे अभिवृद्धी करता लागणारं जे साहित्य आहे ते देखील फुलशेतीमधून आपल्याला मिळत असतं. त्यात तो देखील एक खूप मोठा उपयोग आहे फुलांचा. फुलांची निर्यात करणे हा देखील एक खूप चांगला उपयोग आहे. फुलांची निर्यात करून आपण दरवर्षी करोडो रुपयांचं परकीय चलन मिळवत असतो. फुलांचे काही मूल्यवर्धित पदार्थ इथे मी तुम्हाला सांगते. हार, तुरे, गजरे, वेणी, माळा, सुगंधी द्रव्य, सुकवलेली फुलं, पुष्पगुच्छ किंवा बुके, पॉटपोरी, अरोमाथेरपी, गुलकंद व गुलाब पाणी, अत्तर, परफ्युम्स,
उती संवर्धित रोपे हे सगळे फुलांचे मूल्यवर्धित पदार्थ आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये बोर्डाला 2 गुणांचा प्रश्न विचारला जातो. फुलांचे विविध उपयोग सांगा किंवा फुलांपासून तयार करण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित पदार्थांची नावे सांगा, तर ते उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. मित्रांनो, फ्लोरिकल्चर हा खूप प्रदीर्घ असा विषय आहे. छोट्याशा व्हिडिओ मधून मी तुम्हाला हे सांगू शकणार नाही. फ्लोरिकल्चरची व्याप्ती जगभर आहे. आपल्या घरापासून ते अगदी जागतिक स्तरावरती, म्हणजे अगदी कुठलाही प्रदेश असो जगातला, तिथे फुलांना खूप महत्व असतं. फुलांचा वापर मानव पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून करत आलेला आहे, आज करतो आणि उद्या देखील करत राहणार आहे. मित्रांनो, फ्लोरिकल्चर विषयीची थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल अशी माझी मनोकामना आहे. तुम्हाला तुमच्या परीक्षेकरता खूप सारे यश चिंतिते आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार मानून इथेच थांबते.